तलवार पश्ती घेर दीजिए जाकर दादाजी था बुनका राज दुश्मन खाड वरती येत असेल गड चढत असेल तिथून आपण बघून त्याला खाली पाडू शकतो तर चला वरती हे बघा किती खाली खोल आहे. इथून आधी जे तानाजी मानसरे त्यांच्या 500 सैनिकांसोबत वरती आले होते. कसलं खोल आहे ना. आता मी एका ठिकाणी खायला बसतो. आता मी जेवायला थांबलोय आणि ना इथं 40 रुपयाला एक ताट आहे. तर झुणका झुणका पिठलं नाही झुणका भाकरी अजून भाकरी पिठलं येतं. तर तुम्ही सिंहगडाला आलो तर नक्की तिथं खाऊन जा. सेड बिड केली असं भेटतं 40 रुपयात. कसं भेटत काय काय भाकरी चटणी पिठलं आणि कांदा. आणि हे आम्ही आणलं घरातून बिर्याणी. तिथे सगळे दारू गोळे ठेवले जायचे. तू बघितलंच असेल की गडावर काय काय ठिकाण नाही का लोकांनी प्लॅस्टिक कचरा केलेला आहे. तर खरं तर गडाचं पावित्र्य राखणं हे आपली कर्तव्य आहे. तर ह्याच्या पुढे कधी आपण आलो गडावर तर प्लॅस्टिक जास्त कचरा नाही करावा. सिगरेट नाही घेतली पाहिजे किंवा दारूबिरू पण नाही केली पाहिजे. असं गडाचा आदर केला पाहिजे. स्वच्छता बाळगली पाहिजे. तर तुम्ही कधी पण कराल व्हिजिट तर हे असं गोष्टी करू नका. स्पिरिट आता मी घ्या ना.
तेव्हाच हे शिवाजी महाराज म्हटले होते की गड आला पण सिंह गेला, हे वाक्य ऐकलंच असेल सगळ्यांनी. आता आपण कुठं आलोय? आता आपण तानाजी कडा तिथे आलोय. तुम्ही बघू शकता आता आपण तानाजी कड्यावर आलोय. तर या आपण इकडे पुढे बघू. त्याच किल्ल्यावर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी उदयभान राठोडला मारलं होतं. आणि या गडाचं खरं तर नाव कोंढाण आहे, पण ज्या दिवशी तानाजी मालुसरेंना मरण पावले तेव्हा तिथपासून ह्या गडाचं नाव सिंहगड हे असं ठेवण्यात आलं. हे बघा, खाली बघा, हे जे सगळं जेवढं पण दिसतं हे सगळं तानाजी कडा आहे. आणि हेच पाणी मग पुढे पिवायला राहिलं तर नव्हतं. पण पाणी सध्या खराब आहे, पण लोक आता सध्या खराब करत होतात. प्रत्येक जणांवरती असं मोठं काय असतं तयार केलं. हा, थोडं फोन असतो. तुम्ही बघू शकता हा गड खरंच खूप म्हणजे सुंदर सुद्धा आहे आणि खूप मोठा सुद्धा आहे. आम्हाला इथे 2 तास झाले, आम्ही इथं फिरतोच आहे. अजून पण बरेच ठिकाणं आहेत जी बघायची बाकी आहेत. तर चला बघूया. आणि तुम्ही सुद्धा कुठं पुण्याच्या जवळपास राहणारे असाल किंवा कुठं राहणारे असाल तर ह्या गडाला नक्कीच व्हिजिट करा. खूप सुंदर गड आहे. आणि जिंतून नाही का त्यांनी डायरेक्ट दक्षिणेला, पूर्वेला, उत्तरेला असे हे बांधले. काय बांधले? कोकणचे बुरुंज बांधले. आणि त्या ठिकाणी त्यांनी 1818 पर्यंत मग त्यांनी काय केलं, छोटे 1800 मराठी सैन्य शरणागत आले आणि जनरल पेन्शन 1818 ताब्यात घेतला. तिसरा दरवाजा पुणे दरवाजा. छोटी विहीर आहे गडावर. पाणी खराब झाले. ती बॉटल कशी तरंगती गडावर आल्यावर असं प्लास्टिकचा वगैरे कचरा करू नये. बघू शकता इथं घोड्याची पाग आहे. घोड्याची पाग म्हणजे जसं आपण घोड्याचा तबेला म्हणतो तसं इथं आधीच्या काळात घोडे बांधतात म्हणजे बांधून जायचे. चला बघू आपण.
एंट्रन्स पाहा रेस्ट आले घोड्याच्या हे गडाच्या सुरुवातीला तिथे घोड्यांची बाग आहे, म्हणजे जे लोक घोड्यावर न यायची ते पहिले इथे घोडे लावून मग गडावर जायची चालू. विश्रांती ग्रह आहे का नाही घोड्यांचं? हा विश्रांती. सिंहगड फिरून झालंय आणि आता मी त्या वेळा थांबवतो आणि सिंहगडला नक्की व्हिजिट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा. बाय.